फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्लांच्या अडचणी या वाढत चालल्या होत्या विरुद्ध एफ आय आर दाखल झाली होती पुणे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात तपास सुरू केला होता रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंगसाठी परवानगी घेतली नव्हती अशी प्राथमिक माहिती या तपासामध्ये समोर आली होती या प्रकरणामध्ये राजकारणे सुरू झालं होतं आणि त्यातनं फडणवीसांची देखील चौकशी करा म्हणजे त्यांच्याच आदेशावरनं रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंग केलं असावं असा आरोप नाना पटोले आणि काँग्रेसच्या अतुल लोंडे यांनी केला होता पण आता रश्मी शुक्लांना दिलासा देणारी एक बातमी आली आहे हायकोर्टात ती केस सुरू आहे आणि कोर्टाने काही निरीक्षणं नोंदवली आहेत काय आहेत ही कोर्टाने नोंदवलेली निरीक्षणं रश्मी शुक्लांनी कोणावर साधलाय निशाणा आणि काय आहे प्रकरण हे तुम्हाला पुढच्या काही मिनिटात समजून सांगणार आहे पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी रोहित हरीफ तुम्ही बघताय मुंबईत फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला यांच्या विरोधात एफ आय आर दाखल झाली आहे आणि या विरोधात रश्मी शुक्लांनी कोर्टात धाव घेतली आहे मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी चालू आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांना पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे रश्मी शुक्ला यांचे वकील महे महेश जेठमलानी आणि गुंजन मंगला यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितलं की रश्मी शुक्लांना त्रास देण्यासाठी ही एफ आय आर करण्यात आली आहे याच्याविरोधात पब्लिक प्रॉसिक्युटर याज्ञिक यांनी कोर्टाच्या निर्णयाला विरोध केला त्यांनी या ये प्रकरणात मा बाजू मांडण्यासाठी जास्तीची वेळ मागून घेतली पण कोर्टाने प्रथमदर्शनी या प्रकरणात शुक्ला यांना प्रोटेक्शन देणे आवश्यक असल्याचं सांगितलेलं आहे कोर्टाने या प्रकरणात जी निरीक्षणं नोंदवली त्यानुसार या प्रकरणात एफ आय आर दाखल करायला उशीर झाला या प्रकरणात बाकीचे अधिकारी देखील सहभागी असताना फक्त रश्मी शुक्ला यांचंच नाव एफ आय आरमध्ये का नोंदवण्यात आलं आहे असा सवाल कोर्टाकडनं विचारण्यात आलेला आहे त्याशिवाय रश्मी शुक्ला या एक उच्चपदस्थ अधिकारी आहेत त्यांच्याकडे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सची जबाबदारी आहे आणि सगळे कारण लक्षात घेता त्यांना पंचवीस मार्च दोन हजार बावीसपर्यंत अटकेपासून सोल्युशन देण्यात आलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला यांनी सुद्धा याचिका दाखल केली होती या याचिकेत रश्मी शुक्लाने त्यांची बाजू मांडली होती आणि त्यांची बाजू मांडताना रश्मी शुक्लाने जी माहिती दिली आहे त्यानुसार एकवीस मार्च दोन हजार सोळा ते तीन ऑगस्ट दोन हजार अठरा म्हणजे दोन वर्ष त्या हो पुण्यात पोलीस कमिशनर होत्या रश्मी शुक्ला यांना टेक्निकल अनालिसिस विभागाच्या वैशाली चानगुडे या सिनियर पोलीस इन्स्पेक्टरनी एका प्रकरणात मदत मागितली पुन्हा ते एक डग रॅकेट चालू होतं आणि त्या प्रकरणात काही लोकांचे फोन टॅप करायचे होते आणि त्यासाठी ही परवानगी मागण्यात आली होती या परवानगीला पुण्याचे डी सी पी आणि ॲडिशनल सी पी क्राईम यांनी देखील शिफारस केली होती तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्या सहकार्याला कामात मदत करावी म्हणून आणि तेव्हा रश्मी शुक्ला या पुणे पोलीस कमिशनर होत्या म्हणून या नात्याने त्यांनी सगळी परवानगी दिली असं रश्मी शुक्ला यांचं म्हणणं आहे याशिवाय शुक्ला यांनी असाही दावा केला आहे की त्यांनी त्यांची फक्त ड्युटी पार पाडली त्यांच्या ज्युनियर अधिकाऱ्यांना त्यांनी तपास कामात पूर्ण सहकार्य दिलं याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ठाकरे सरकारवर देखील निशाणा साधला आहे ठाकरे सरकारवरती निशाणा साधताना रश्मी शुक्ला म्हणतात की विद्यमान राज्य सरकारकडून मला टार्गेट केलं जात आहे कारण की पोलिसांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा प्रकार उघडकीला आणला होता आणि या गैरव्यवहारात राजकीय नेत्यांचा सहभाग होता असं रश्मी शुक्ला यांचं म्हणणं आहे आपल्या प्रेक्षकांना आठवण करून द्यायची की हाच मुद्दा बरोबर याच्या आधीच्या विधानसभा अधिवेशनात गाजला होता याशिवाय रश्मी शुक्ला यांनी एफ आय आर रद्द करण्याची मागणी देखील केली होती आणि पोलीस कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती या एफ आय आर रद्द करण्याची मागणी तर कोर्टाने काही मान्य केली दिसत नाही आहे पण त्यांना पंचवीस मार्चपासून अटकेपासून संरक्षण मात्र कोर्टाने दिले तेव्हा रश्मी शुक्ला यांना आता जरी दिलासा मिळाला असला तरी भविष्यात या प्रकरणात काय नवीन माहिती समोर येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याचे धागे कुठपर्यंत जाणार कुठले राजकीय नेते यात अडकणार किंवा नक्की काय प्रकरण घडलं होतं यातली नवीन माहिती समोर येणार पण त्यासाठी तुम्हाला आमचं मुंबई तके चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करावं लागेल ते करायला तेवढं विसरू नका धन्यवाद